पूरग्रस्तांना योग्य परिहार मिळवून देण्याची मागणी करून ग्रामीण भागच्या आमदार लक्ष्मी हेबाळकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र व राज्य सरकारला निवेदन सादर करण्यात आले आहे. यावेळी केंद्र व राज्य सरकार विरुद्ध घोषणा देण्यात आल्या आहेत. 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शिवारात पाणी गेल्याने अनेक शेतकऱ्यांना आपल्या जमिनीतून कोणतेच उत्पन्न घेता आले नाही. यामुळे अनेक शेतकरी संकटात सापडले आहेत. मात्र अद्यापही केंद्र व राज्य सरकारने याबाबतीत कोणताच निर्णय का घेतला नाही. यावेळी मोर्चात सभा घेतलेल्या ग्रामीण भागच्या आमदार लक्ष्मी हेबाळकर यांनी आपले मत मांडले. सध्या केंद्रात व राज्यात भाजप सरकार असताना देखील पूरग्रस्तांवर अन्याय का होत आहे? का पूरग्रस्तांना परिहार मिळण्यास विलंब केला जात आहे? विधानसभेमध्ये या संदर्भात चर्चा करणार असल्याचे आश्वासन यावेळी लक्ष्मी हेबाळकर यांनी दिले आहे. बेंगळूरु ಒಳಗೆ ಕೇಳಿಸಬೇಕು ಈ ಕೂಗು ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಒಂದು ಕಣ್ಣನ್ನ ತೆರೆಸಬೇಕು. ಸರ್ಕಾರದ ಕೆಲಸ ಮಾಡುವಂತ ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಕಣ್ಣನ್ನ ತೆರೆಸಬೇಕಾಗಿದೆ. ನಮ್ಮ ಬಡವರಿಗೆ ಒಂದು ಉತ್ತಾರ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ತಕ್ಕೊಳ್ಳಕ್ಕೆ ರೊಕ್ಕ ಇರೋದಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ನನ್ನ ಮಕ್ಕಳು ಏನು ಶಾಲೆ ಬಿದ್ದಿದ್ದಾವೆ, ಅವರು ಬೀದಿಯಲ್ಲಿ. ವಾಗ್ವಾಡೆ ಅಂತ ಒಂದು ಊರಿದೆ, ಗೋಜ್ಗ ವಾಗ್ವಾಡೆ ಸಾಂಬ್ರ ತಮಕರತ್ತಿ ಕೋಳಿಕೊಪ್ಪ ಹೊರಗಡೆ ಊಟ ಮಾಡೋದನ್ನ ನೋಡಿದ್ರೆ ನನ್ನ ಮಕ್ಕಳು ನಮ್ಮ ಕಳ್ಳು ಚುರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾವ. ಪರಂತು ಕಾಯಕರಾಯ್ಸ ತುಂಬಿ ಸಾಂಗ ಅಮಾಲ ಕಿತ್ತಿ ತರಿ ಅಮಿ ಕೋಶಿಶ್ ಕರ್ತಾ ಬೆಂಗಳೂರು ಮಧ್ಯೆ ಹೋತೆ ಅಮಿ ಚಾರ್ ದಿವಸ ತಿಕಡೆ ಬಂದ್ ಜಾವೂನ್ ಮಂತ್ರಿಲಾ ಭೇಟೂನ್ ಪಾರ ಧಡಪಡ ಕರತ ಆಹೆತ ಅಮಿ ತುಮಚಾ ಬದ್ದಲ. ಪರಂತು ಐಕತ್ ನೈ ಸರ್ಕಾರಲಾ ಕಾಯಿ ಪನ್ ವಿಚಾರ ಕರತ್ ನೈ ಗರಿಬಾನ್ಸಾಠಿ ಫಕ್ತ ಭಾಷಣ ಕರ್ತಾತ್ ಅನಿ ಸ್ವತಃ ಸ್ವಾರ್ಥಸಾಠಿ ಲಡತಾತ್. परंतु माझा क्षेत्राचा गरिबांसाठी कोणी पण बघत नाही, फक्त ओटासाठी मोठा मोठा वापर करतात. बंधुगळे, आज तुम्हाला मी सांगू इच्छितो, निम्गेल्लरिगू हेळलिक्के बयसते नानु, ಏನು 1500 ಮನೆಗಳು ಬಿದ್ದಿದ್ದಾವೆ ನನ್ನ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ, ಏನು 4 ಶಾಲೆಗಳು ಬಿದ್ದಿದ್ದಾವೆ, ಒಂದು ಶಾಲೆಯ ಕೊಠಡಿಯನ್ನ ಕಟ್ಟಲಿಕ್ಕೆ 1 ರೂಪಾಯಿ ಕೂಡ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಲ್ಲ, ಅಂಗನವಾಡಿಯನ್ನ ಕಟ್ಟಲಿಕ್ಕೆ 1 ರೂಪಾಯಿನೂ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಲ್ಲ, 1500 ಮನೆಗಳು ಮಳೆ ನಿಂತ ಮೇಲೆ ಬಿದ್ದಿದ್ದಾವೆ ಅಂತವ್ರು ಕೂಡ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಲ್ಲ, ಇನ್ನೂ ಕೂಡ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ರಿಪೋರ್ಟ್ ಅನ್ನ ಕಳಿಸಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನೀವು ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿ ಸರ್ಕಾರದ ಯಂತ್ರ ಯಾವ ವೇಗದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. 6 ತಿಂಗಳಾಯ್ತು. ನಾನು ಇಷ್ಟೇ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ, ತುಮಿ ಕಾಯಿ ಘಾಬರುಣಕ, ನೀವ್ಯಾರು ಹೆದರ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡಿ, ನಿಮಗೋಸ್ಕರ ಭಿಕ್ಷೆ ಎತ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೆ ನಾನು. ನಿಮಗೋಸ್ಕರ ಬೆಂಗಳೂರಾಗಾದ್ರೂ ಹೋಗೋಣ, ಎಲ್ಲರನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀನಿ, ಹೋರಾಟ ಮಾಡೋಣ, ಅವ್ರ ಕಣ್ಣನ್ನ ತೆಗೆಸೋಣ. भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. मात्र या देशात कृषीकडे जास्त प्राधान्य का दिले जात नाही? का शेतकऱ्यांना प्रत्येक समस्यांना सामोरे जावे लागते असा आक्रोश शेतकऱ्यांतून केला जात आहे. यावेळी अनेक पूरग्रस्त नागरिकांनी या मोर्चात सहभाग घेतला होता. सोमप्पा मलकनावर, कॅन एन सिटी न्यूज, बेळगाव.